अकोला शहरात एका मेडिकलमध्ये आतंकवादी घुसल्याने शहरात एकच खळबळ उडाली, त्यामुळे नागरिकांची भरदिवसा तांबळ झाली होती. दामले चौक संतोषी माता मंदिर परिसरातील एका मेडिकलमध्ये 2 ते 3 आतंकवादी घुसल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाली. दरम्यान अकोला पोलिसांनी सतर्कता व समयसूचकता बाळगत सर्व पोलिसांचा ताफा दामले चौकामध्ये पोहोचला आणि मोठ्या शिताफीने पोलीस जवानांनी मेडिकलमध्ये शिरून आतंकवाद्यांना ताब्यात घेतले. हा आतंकवाद्याचा थरारा आणि ताब्यात घेतलेले आतंकवादी खरे नसून बनावटी होते. शहरामध्ये नुकतेच नवीन पोलीस नियुक्त होताच पोलिसांनी शहरामध्ये आपले शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी रंगीत तालीमचे आयोजन केले होते. शहरातील संतोषी माता परिसरातील दामले चौक येथे असलेल्या एका मेडिकलमध्ये 2 ते 3 आतंकवादी घुसल्याची माहिती मिळताच अकोला शहरातील पोलिसांचा ताफा अग्निशमन दल, ॲम्ब्युलन्ससह बॉम्ब पथक, शॉन पथकांना सुद्धा पाचारण करून बॉम्ब पथकाचे सर्वेक्षण करून आतंकवाद्यांना ताब्यात घेतल्याची रंगीत तालीम करण्यात आली. यावेळी शहरातील नागरिक अचंबित झाली, भयभीत झालेली होती. ही रंगीत तालीम बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. शहरात व जिल्ह्यात कठीण प्रसंगाचा सामना करण्यासाठी अकोला पोलीस सज्ज असल्याचे रंगीत तालीमेच्या माध्यमातून दाखवण्यात आले. ही रंगीत तालीम अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या पोलीस पथकातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यांनी यशस्वी करण्यात आली. संदीप घुगे सर, पोलीस अधीक्षक अकोला यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे येणाऱ्या सणउत्सवाच्या निमित्ताने अकोला शहरामध्ये एखाद्या वेळेस कायदे व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर वेळीच कशी मात करता येईल यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. त्या मॉक ड्रिलमध्ये दामले चौक येथे महेक मेडिकलमध्ये हा मॉक ड्रिल ड्राईव्ह घेण्यात आला. त्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दुधगावकर सर व संपूर्ण शहरातील अधिकारी, ब्रँचेसचे अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आली. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.